कदाचित अशाच शब्दांचे प्रयोग ऐकण्याची सवय संजय सिरसाटांना प्रचंड झालेली आहे. किती सुसंस्कृतपणा आहे. मी भाऊ बोलले का नाही, मग भाऊ बोलले तर मी काही जरी बोलले तर त्याला मला माफी. विरोधकांच्या महिलांची मात्र जणू अब्रूच नसते अशा पद्धतीने जर वागत असेल तर आता आम्हाला एकनाथ शिंदेजींच्या सत्सत विवेकाला साथ घालायची आहे. संजय सिरसाट म्हणतात मला, मी डबल गेम करणारा माणूस नाहीये, तातडीने आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेल. अजूनही सिरसाटांच्या बोलण्यातनं त्यांचा माज जाणवतो. ते ज्या एकेरी पद्धतीने बोलतात, मला या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक जरूर कळालं की जर सुषमा अंधारेवर जर काही टीका केली तो संस्कारी माणूस होऊच शकत नाही, त्याच्यावर संस्कार असूच शकत नाही. तर तिला ताई म्हणा, ती जे शिव्या देईल ते आपल्या मना गोड मानून आपलं मानत राहतात. आता जर तुम्हाला भाऊ आणि दादा असा शब्द रुतत असेल तर संजय सिरसाटांनी त्यांच्या स्वतःच्या साठी एखादा शिवीवाचक शब्द सुचवावा. 72 कोटी रक्कम सिरसाट तुमच्या घरात आली म्हणे. एक चांगलं केलं त्यांनी, या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मला करोडपती करून टाकलं. 72 कोटी रुपये माझ्याकडे आलेले आहेत. वा काय बात आहे. आरोप करताना थोडी तरी ठेवा. काल परवा संजय सिरसाट माझ्या संबंधाने बोलले, अजूनही माझ्याकडून उल्लेख एकेरी येणार नाही कारण माझ्यावर प्रचंड चांगले संस्कार आहेत. सिरसाट का बोलले, कोणत्या मनस्थितीत बोलले हा सिरसाटांचा प्रश्न आहे. पण सिरसाट बोलताना जी भाषा होती ती भाषा फार महत्वाची आहे. राजकारणात किती पातळी घसरत चालली आहे ती पातळी दाखवणारी ती भाषा आहे आणि म्हणून त्यावरती बोललंच गेलं पाहिजे. कारण मी माझ्या परीने संसदीय राजकारणाची गरिमा टिकून राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी आहे. त्यामुळे मी ठरवून संसदीय राजकारणामध्ये विरोधकांशी सुद्धा बोलताना अत्यंत सन्मानाने बोलते. मी विरोधकांचा जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा त्यांचे उल्लेख सुद्धा फार सन्मानाने करते. माझ्यावर माझ्या नेतृत्वाचे आणि कुटुंबाचे अत्यंत चांगले संस्कार आहेत. मी अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत नेतृत्वाच्या आदेशाने काम करते आणि माझ्या कुटुंबाने माझ्या आई वडिलांनी आजी आजोबांनी सुद्धा मला प्रचंड चांगले संस्कार दिलेले आहेत. त्यामुळे दादा काका भाऊ असं म्हणणं हा माझ्या संस्कृतीचा भाग आहे. कारण संजय सिरसाट त्यांना जे काही भाऊ म्हणणं टोचलं मला आतापर्यंत कमाल वाटते. म्हणजे अजित दादांना कुणी दादा म्हटल्यावर दादांना ते टोचत नाही कारण दादा एका सज्जन आणि सभ्य संस्कृतीतले आहेत. आर आर पाटलांचा उल्लेख कायम लोक आर आर आबा असं करायचे, आबांना ते टोचायचं नाही कारण आबा एका सज्जन आणि सभ्य संस्कृतीतले आहेत. राजेश टोपे यांचा उल्लेख आम्ही कायम भैयासाहेब असा करतो कारण आणि तो त्यांना टोचत नाही कारण ते सज्जन आणि सभ्य संस्कृतीतले आहेत. आम्ही या प्रत्येकांचा उल्लेख करताना फार सभ्यतेने उल्लेख करतो पण ज्यांना सभ्यता कशाशी खातात हेच माहीत नाही. ज्यांच्याकडे महिलांकडना बघण्याचे दृष्टिकोनच अत्यंत गलिच्छ आणि हिनकस आहे, मग तो अब्दुल सत्तारांचा दृष्टिकोन असेल, गुलाब पाटलांची भाषा असेल किंवा संजय सिरसाटाची भाषा असेल, ही सगळी भाषा त्यांच्या संस्कारांचा परिचय देते. आणि विशेष महत्वाची गोष्ट, त्यांच्याकडे असणाऱ्या महिलांची जरी शब्दप्रयोग बघितले तर काही महिला सर्रासपणे नंगट थोबडवून काढेन, चपलाने मारेन, हरामखोर बडवून काढेन अशी गुंडगिरीची भाषा करताना तर काही महिला दांडा मला ते शब्दही उच्चारवत नाहीत अशा शब्दांचे प्रयोग करतात. कदाचित अशाच शब्दांचे प्रयोग ऐकण्याची सवय संजय सिरसाटांना प्रचंड झालेली आहे. त्यामुळे संजय सिरसाटांच्यासाठी सभ्यतेचे निकष हे गलिच्छ आणि शिवराज. मी कायद्याची अभ्यासक आहे, त्यातल्या प्रत्येक शब्दांचा अर्थ आणि त्याच्या व्याख्या बघता सरळ सरळ संजय सिरसाटांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. परंतु जे सरकार शीतल म्हात्रे प्रकरणात अत्यंत तत्परतेने मुलांना उचलते आणि खोटारड्या पद्धतीने गुन्हे टाकते ते सरकार, विरोधकांच्या महिलांची मात्र जणू अब्रूच नसते अशा पद्धतीने जर वागत असेल तर आता आम्हाला एकनाथ शिंदेजींच्या सत्सत विवेकाला साथ घालायची आहे. एकनाथ शिंदेजींनी हे आता स्पष्ट केले पाहिजे की तुमच्यासाठी फक्त तुमच्या पक्षातल्या ज्या महिला आहेत
याच महिलांची इब्रत महत्वाची आहे का आणि इतर महिलांच्यासाठी तुम्ही काहीच बोलणार नाहीत का? एकनाथ शिंदे साहेबांना हे प्रश्न आता विचारावेच लागतील की गुलाब पाटील असतील किंवा अब्दुल सत्तार असतील किंवा संजय सिरसाट असतील, या सगळ्या मंडळींचा काय, या सगळ्यांचं क्वालिफिकेशन हेच आहे का की हे सगळे लोक महिलांच्या बद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलतात म्हणून तुम्ही त्यांना आमदार म्हणून तुमच्या सोबत ठेवलंय, मंत्री म्हणून तुमच्या सोबत ठेवलंय, म्हणून तुम्ही त्यांना ऐकून घेत आहात? ज्या संजय सिरसाटांनी अत्यंत घाणेरडी भाषा वापरली त्या संजय सिरसाटांना कधी कुणी प्रश्न तरी विचारावेत? कोण आहे पाटील नावाची व्यक्ती ज्या व्यक्तीला संजय सिरसाट अडकवू पाहत होते? बरं, मी याच्यावर बोलूच शकते आणि मी बोलेन, वेळ आल्यावर त्यावरही बोलेन, परंतु इतरांच्या लेकी बाळींची आबरू ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, ती सिरसाटांसाठी महत्वाची नसली तरी. सिरसाटांना हे प्रश्न कुणीतरी विचारावेच लागतील की वाया गुवाहाटी आणि हा सगळा जेव्हा दौरा केला तेव्हा लोक तुमच्या असं सांगतात 72 कोटी रक्कम सिरसाट तुमच्या घरात आली म्हणे, कशी काय आली काय नाही, आणि त्यातले 5 कोटी रुपये ब्लॅकमेलिंगच्यासाठी तुमच्याच अत्यंत संपर्कातल्या कुण्या माऊलीने तुम्हाला मागितले? अर्थात सिरसाट तुम्ही हे डिनाय करणार असाल तर मला याच्यावरही बोलावं लागेल. पण हे मी का बोलतेय, कारण सिरसाटांनी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने ज्यांचं वागणं चोख असतं रोख असतं त्यांना या पद्धतीच्या बोलण्याचा निश्चितपणे त्रास होतो. राहिला प्रश्न, सिरसाट कुठल्या तरी माध्यमांशी बोलताना मी ऐकलं की माझ्या घरी ती आली होती. अजूनही सिरसाटांच्या बोलण्यातनं त्यांचा माज जाणवतो, ते ज्या एकेरी पद्धतीने बोलतात. सिरसाटांचं घर कोणत्या दिशेला कोणत्या भागात आहे हे मला माहिती नाही, मी त्या माणसाच्या कधी घरी गेले नाही, आणि त्याच्यासारख्या अत्यंत घाणेरड्या आणि विकृत मानसिकतेच्या माणसाशी संपर्क ठेवण्याचा तर संबंधच येत नाही. ही बोलण्याची पद्धत आहे, ही प्रत्येकाशी संवाद साधताना विरोधकांशी बोलताना सुद्धा सन्मानाने बोलण्याची पद्धत आहे. आम्ही देवेंद्रजींना बोलतानाही देवेंद्र भाऊ असं बोलतो. आता जर तुम्हाला भाऊ आणि दादा असा शब्द रुतत असेल तर संजय सिरसाटांनी त्यांच्या स्वतःच्या साठी एखादा शिवीवाचक शब्द सुचवावा, कारण शिव्या मला येत नाहीत, तुमच्या पक्षातल्या बायकांना येत असतील कदाचित, मला येत नाहीत त्या. या सगळ्या संदर्भाने मी येणाऱ्या काळामध्ये संजय सिरसाटांनी माझे प्रतिमा हनन करण्याचा जो प्रयत्न केला यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. महिला आयोगाकडे मी काल तक्रार केलेली आहे. महिला आयोगाची माझ्या माहितीप्रमाणे मला जी आतापर्यंत माहिती मिळाली त्यात त्यांनी पोलिसांना तसे निर्देश दिलेले आहेत, पण मला खात्री आहे की पोलीस याच्यावरती गुन्हा दाखल करायला फार वेळ घेणार, कारण पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी देवेंद्रजी गृह खाते या सगळ्यांच्याच परमिशन लागणार, कारण आमदार माणूस आहे म्हटल्यावर तो त्या पद्धतीने वागणार ना. या सगळ्या याच्यावर देवेंद्रजींची महिला म्हणून महिलांचे प्रश्न म्हणून काय भूमिका असेल देवेंद्रजींनी सुद्धा स्पष्ट करावे, आणि जर संजय सिरसाटांवर गुन्हा दाखल होणार नसेल तर याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीसजी किंवा एकनाथ शिंदेजी हे दोघेही सत्तार, गुलाब पाटील किंवा संजय सिरसाट यासारख्या विकृतींना पाठीशी घालत जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त आपली खुर्ची टिकवण्यासाठी संख्याबळ ठेवण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक या लोकांना पाठीशी घालतायत असा याचा अर्थ होईल. मला याची कल्पना आहे की हे सगळं कुभांड का रचलं जात आहे, कारण संजय सिरसाटांच्या आणि एकूण या लोकांच्या विरोधकांच्या पोटात गोळा याचा उठतोय की जर सुषमा अंधारेच्या पाठीवर बॅगेज नाहीये कुठलंच, ना ईडीचं बॅगेज आहे ना सीबीआयचं बॅगेज आहे ना कुठल्या करप्शनचं बॅगेज आहे, ईडी सीबीआय करप्शन यापैकी जर कशावरही बोलता येणार नसेल तर बाईपणावर हल्ले करणे जास्त सोपी असते असे त्यांना वाटत असेल. परंतु मी याच्या आधीही सांगितलं आणि मी आत्ताही सांगते की मी कुठलंही बाईपणाचं व्हिक्टिम कार्ड खेळणार नाही, पण मी दाखल केलेली तक्रार ही व्हिक्टिम कार्ड किंवा स्टंटबाजी किंवा काय जे असेल, कारण प्रसिद्धीचा स्टंट त्यांना करावा लागतो.
तो जे प्रसिद्धीपासून कोसो दूर असतात. ना मी कधी कॅमेऱ्याचा सोर्स केला, ना मी कधीही माझ्या व्यक्तिगत अडचणी सामाजिक पटलावर मांडायचा प्रयत्न केला, ना उलट 3 दिवसांपासून मी माध्यमांशी बोलणेच टाळत होते, कारण प्रसिद्धी किंवा स्टंट या गोष्टी माझ्यापासून कोसो दूर आहेत. मी फक्त आणि फक्त ही तक्रार यासाठी करत आहे की म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो. संजय सिरसाटांसारखी माणसं ही फक्त व्यक्ती म्हणून नाही तर एक विकृत प्रवृत्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो, आणि अशा विकृत प्रवृत्ती वेळीच ठेचायला हव्यात. सिरसाटांना त्यांनी सभा घेऊन त्यावरती बोलायला हवं. विरोधक म्हणून मी अत्यंत खेळीमेळीने त्यांच्या त्या सगळ्या हल्ल्यांचं आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा द्यायला तयार असेल, पण सिरसाटांनी हे असे अत्यंत सवंग प्रयत्न थांबवले पाहिजे. गेल्या आठवड्यामध्ये माझ्याकडे आमच्या शिवसैनिकांचा एक मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यामध्ये मी काही वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचं एवढं गांभीर्याने यांनी सर्वांनी घेतलंय. खरं तर सर्वात प्रथमतः तुम्हाला मी स्पष्ट करू इच्छितो, नेमकं मी बोललोय काय. मी त्या ठिकाणी एक सांगितलं की ह्या ज्या सूक्ष्म अंधारे आहेत त्या चावी दिल्यासारखे आपल्या मान हलवतात आणि सर्वांना सर्वांचा ज्याला वाटेल त्याला त्यांच्यावर आरोप करत सुटतात. मग माझा भाऊ माझा भाऊ माझा भाऊ असं करायचं एक वाक्य त्यांच्याकडे परमानंट आहे की हा कुणालाही माझा भाऊ म्हणायचं आणि त्याच्याबद्दलच जे काही आपल्याला वाईट बोलता येईल ते बोलायचं, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला माफी मिळते. किती सुसंस्कृतपणा आहे, मी भाऊ बोलले का नाही, मग भाऊ बोलले तर मी काही जरी बोलले तर त्याला मला माफी आहे. आणि त्यापूर्वीच अब्दुल सत्तार साहेब असतील का भुमरे साहेब असेल यांच्याकडे त्यांच्या सभा होत्या, तर मी त्यांना म्हणलं काय लपड काय तुम्ही काही घोटाळे वगैरे केले का. आणि दुसरं माझं एक स्टेटमेंट होतं की सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये त्या काय का त्या सभेसाठीच आल्या होत्या, परंतु सुभेदारी गेस्ट हाऊस ज्या ठिकाणी इंदिरा गांधी राहिल्या, बीपी सिंग राहिले, अनेक मान्यवर राष्ट्रपती राहिलेले आहेत, शरद पवार 1000 वेळा राहिले असतील आणि माजी मुख्यमंत्री सुद्धा त्या गेस्ट हाऊसमध्ये राहिले, परंतु त्यांना ते सभागृह म्हणजे अडचणीचं वाटत होतं. त्यांनी फोन केल्यावर मातोश्रीला त्या वहिनीने ते चेंज करून दिलं, इथपर्यंत हा माझा विषय समित होता. परंतु एखाद्या गोष्टीला हवा द्यायची तर काय द्यायची, सुषमा अंधारेचा अपमान केला. याच्यात अपमानाचं कुठं आलं मला कळालं नाही. तुमच्या चॅनलवर सुद्धा हे माझा व्हिडिओ फिरतोय, सर्व चॅनलवर, मी काढलेला नाही, तुम्ही काढलेला, त्याच्यात एकही अश्लील शब्द मी वापरलाय असं जर तुम्ही मला सिद्ध करून दाखवलं कुणीही, मी तातडीनं संजय सिरसाट म्हणतात मला, मी डबल गेम करणारा माणूस नाही, तातडीने आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेन. मला सत्ता महत्वाची नाही आहे, परंतु तुम्हाला अधिकार हा कोणी दिलाय. महिलेचा अपमान झाला, अरे बाबा महिला आहेस तर महिला सारखं बोला ना. गुलाबरावकडे जाणार गुलाबरावला शिव्या, सत्तारकडे जाणार सत्तारला शिव्या, भुमरेकडे जाणार भुमरेंना शिव्या, कामच्या राजेकडे जाणार तिकडं त्यांना शिव्या, उदय सामंतला शिव्या, ते शहाजी भोसलेला शिव्या. अरे तुला हे कॉन्ट्रॅक्ट दिलंय कोणी? अरे महिला म्हणून तुम्ही आम्ही काही बोललोच नाही तर त्याचा तू भाऊ केला आणि असं सांगितलं का संपूर्ण महिलावर अन्याय अत्याचार झालाय. यांची जर पार्श्वभूमी जर पाहिली ना, हे काय काय बोलले हे तुमच्याकडे सुद्धा रेकॉर्डिंग आहे त्याची. हिंदू देवताबद्दल काय बोलल्या, मराठा समाजाबद्दल काय बोलल्या, इवन बाळासाहेब ठाकरे साहेबांबद्दल काय बोलल्या, त्या उद्धव साहेबांबद्दल काय बोलल्या, आदित्य साहेबाला काय म्हणल्या ते लुंगी डान्स वगैरे वगैरे, शरद पवार साहेबाबद्दल काय बोलल्या. अरे हा सगळा अधिकार तुम्हाला दिलाय कोणी? मग अशा वेळेला जर एखाद्याला राग आला आणि एखाद्याने वक्तव्य केलं तर सगळ्या महिलांचा अपमान झाला असं म्हणायचं, बोंबलायचं.
आता मी त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहूनच आलोय. काय वाईट बोललो हे मला आतापर्यंतही कळालं नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावरून तो मुळात कळालं नाही. एखाद्याला एखाद्याचा अपमान झाल्यानंतर जी भावना असते, रागाची भावना असते, संतापाची भावना असते, काय करू याचं असं असतं. अशा हसत होत्या तुम्हाला कळत नव्हतं हे हसत होत्या का काय करता. त्यांच्यासारखं ऍक्टर कुणी नाही. सर्व गुण संपन्न ज्याला म्हणतात ना, संस्कार तर आहेतच, बापरे त्यांच्यासारखे संस्कार कुणाचाच नाही. मला या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक जरूर कळालं की जर सुषमा अंधाऱ्यावर जर काही टीका केली तो संस्कारी माणूस होऊच शकत नाही, त्याच्यावर संस्कार असूच शकत नाही. तर तिला ताई म्हणा आणि ती जे शिव्या देईल ते आपल्या मना गोड मानून आपलं मानत राहतात. ही काय पद्धत आहे. एक चांगलं केलं त्यांनी या प्रेस कॉन्फरन्समध्ये मला करोडपती करून टाकलं. 72 कोटी रुपये माझ्याकडे आलेले आहेत. वा काय बात आहे. आरोप करताना थोडीतरी ठेवा. सकाळपासून माझ्याकडे अनेक लोकांचे व्हिडिओ आलेले आहेत. कुठं काय बोलल्या, कुठं काय बोलल्या, कुणाला कसं उत्तर दिलं सगळं मी तुम्हाला आत्ताही दाखवू शकतो. माझ्या व्हिडिओ या मोबाईलमध्ये ते आत्ता स्टोर झालेत. ज्यांनी पाठवले त्याची नावं सुद्धा आहेत माझ्याकडे. काही आपल्या अंगलट आलं ना मग रडायचं, बिलकुल हातबलता दाखवायची जसं काहीच नाही. हे सर्व नाटकं हे लोकांना कळतात. लोक इतके अंजान नाहीत, लोकांना हे कळतं. तुम्ही काल काय बोलता, आज काय बोलता, उद्या काय बोलणार आहात. दरवेळेला आपलं स्टेटमेंट बदलणं हा तुमचा आत व्यवसाय झालेला व्यवसाय. राजकारण करणं भाग वेगळा. तुम्हाला वेळेनुसार बदलायचं कसं हे परफेक्ट तुम्हाला माहिती आहे. तुमच्यासारखा ऍक्टर मी आतापर्यंत पाहिलेलं नाही. ती ऍक्टिंग, ते मान हलवणं, ते कुणावर टीका करणं. आणि मला माहिती आहे आजही माझ्याकडे काही निदर्शनं झालीत. किती महिला होत्या? 10 महिला, 2 माणसं, 2-4 माणसं कोणी पाठवली होती. माझा स्पष्टपणे आरोप आहे, अरे राजकारण करत असताना समोरासमोर लढलं पाहिजे. हे काय सुषमा अंधेरीच्या म्हणजे त्या काय पदराच्या आडून गोळा झडतोय. हे सर्व काम ज्यावरून होतंय ना, मी तुम्हाला सर्व पत्रकारांसुद्धा विनंती करणार आहे, चॅनलवाल्या सगळ्याला विनंती करणार आहे. त्या ज्या तुमच्याकडे जे फोटो आलेले किंवा व्हिडिओ आलेले त्या 2 कोणत्याही महिलांना देवाची शपथ घेऊन तर फक्त त्यांना म्हणा की तुम्हाला देवाची शपथ आहे, सांगा हे जे करते मनापासून करते म्हणून. कसला दबाव टाकता राजकारणासाठी. मी मला भाऊ म्हणते. काय सांगितलं, त्या संजय शिरसाटला अटॅक आला होता, त्यातून तो वाचला, मंत्रिपद नाही मिळालं म्हणून वाचला, तो असाच राहणार आहे. आंबेडकर जयंती जे आता नामविस्तार दिनाला गेले, बाबासाहेबांना बोला, त्यांचे विचार लोकांना सांगा. तो संजय आमचा भाऊ आहे, आम्ही त्याला लाडाने संजय म्हणतो. तुझं वय काय, माझं वय काय, बरं झालं तिच्या वडिलाला ते कोणत्या नावाने हाक मारते आहे की नाही मला माहित नाही, पण असेल तर कोणत्या हाकाने मारते. संजय म्हणते मला म्हणते त्या काय ते वरातीचा घोडा आहे, हे शब्द चालतात एका महिलेच्या तोंडी, हे शब्द चालतात. जर मी उद्या जर एखादा शब्द वापरला मग कसा, मग सगळी मिरची कुठे कुठे लागेल. मग जर ही जर मिरची जर मी लावली मग पुन्हा महिलांचा अपमान केला. यांना सुसंस्कृत नाहीच. संजय शिरसाटला सुसंस्कृतपणाचं लक्षणं त्याच्यात नाही असं बोंबलायचं. आणि तुम्ही सगळ्याची उधळत बसायचं, हे चालणार नाही. हे मी तरी खपवून घेणार नाही. आणि जे तुमच्या करते आहेत ना तुमच्या पाठीमागे, त्यांनाही सांगतो, संजय शिरसाट हा राजकारण पोटासाठी राजकारण करणारा माणूस नाही आहे. तुम्हाला जर लढायचं असेल तर समोरासमोर लढा.